बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महत्त्वाची बातमी आहे, संपामुळे बेस्टला तब्बल 19,88,00,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. बेस्ट बसच्या संपासंदर्भातली ही बातमी आहे. संप काळामध्ये बेस्टला खूप मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागलंय. जवळपास 19,88,00,000 नुकसान झालेलं आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये 37,318 रुपयांचं बेस्टचं नुकसान झालंय. तर 10 दगडफेकीच्या घटना घडलेल्या आहेत. ज्या दिवशी संप मिटला त्या दिवशी संध्याकाळी 6 सुमारास बस बाहेर आल्या, त्यामुळे 26,00,000 तिकीट विक्री त्या दिवशी झालेली आहे. या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांच्याकडून. स्वाती, काय अधिक माहिती मिळते? खर तर ज्या दिवशी संपाचे हाक दिली गेली त्या दिवशी रात्री जेव्हा काही बसगाड्या चालल्या तर तेव्हा त्याच्यावर म्हणजे रात्री 7 जे आहे रात्री 12 गाड्या चालल्या त्याच्यामुळे त्याच्यावर दगडफेक केली गेली होती. धारावी, मलाड, पवई या भागांमध्ये गाड्यांच्या काचा तुटल्या होत्या आणि त्याचबरोबर एका ड्रायव्हरच्या हाताला लागलं होतं आणि त्याला ऍडमिटही करण्यात आलं होतं उपचारासाठी. त्यामुळे तो सगळं खर्च पाहता 37,000 रुपयांचं नुकसान झालं. म्हणजे म्हणजे मूळ जे नुकसान होतं आपण ते संपामध्ये त्याच्यापेक्षा अगदीच नगण्य म्हणायला लागेल. कारण या 9 दिवसांमध्ये साधारणतः बेस्टला एक दिवसाच्या कमाई जी असते बेस्टची किंवा दिवसाचं उत्पन्न असतं ते आहे आसपास, पण ते वर्किंग डेज म्हणजे सोमवार ते साधारणतः शुक्रवारपर्यंत, शनिवार रविवारी जास्त प्रवासी प्रवास करत नाही. आणि या संप काळामध्ये शनिवार रविवारचा दिवस वगळता 19,88,00,000 रुपये म्हणजे 19,88,00,000 रुपयांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं की या नुकसानाव्यतिरिक्त बेस्ट गाड्या जेव्हा रात्री संध्याकाळी 6:30-7 जेव्हा रस्त्यावर धावला एवढ्या कमी कालावधीमध्ये 24,00,000 रुपयांचं उत्पन्न जेव्हा मिळतं तेव्हा आपण बघतोय की आजही पब्लिक ट्रान्सपोर्टचा लोक मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. नक्की नक्की स्वाती, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. संप काळामध्ये जी कमाई होते बेस्टची त्यामुळे म्हणजे संप असल्यामुळे 19,88,00,000 नुकसान झालेलं आहे. तर दुसरीकडे ज्या वेळेपासून बेस्ट बसेस सुरू झाल्या त्या अर्ध्या दिवसामध्ये साधारणपणे कितीतरी लाखांचं उत्पन्न बेस्टला मिळालं, पण दगडफेकीच्या घटनांमुळे 37,000 रुपयांचं नुकसान सुद्धा बेस्ट बसेसचं झालेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरता त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे 23 जानेवारीला शिवाजी पार्क इथल्या महापौर निवासस्थानी गणेश पूजन होणार आहे. सकाळी 11 हा समारंभ छोटेकानी स्वरूपात होणार आहे. महानगरपालिकेचे मुख्य म्हणून महापौर स्मारकाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना जागेचा ताबा देतील. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देखील उपस्थित असतील. भूमिपूजन देखील या महिन्यात व्हावं याचा आम्ही प्रयत्न करतोय असंही समजत आहे. बाळासाहेब स्मारक गणेश पूजनाला पंतप्रधान येण्याचा प्रश्न नाही आहे, भूमिपूजनाचं अजून ठरलं नाही आहे, असं आज उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं. ती जी जागा आहे तिच्याबद्दलचा करार हा महापालिकेतर्फे करण्यात आलेला आहे विश्वस्त संस्थेशी आणि त्याचा ताबा देण्याचा रितसर कार्यक्रम हा 23 होईल, म्हणजे हस्तांतरण होईल त्या जागेचं विश्वस्त संस्थेकडे महापालिकेकडून. तर त्यावेळेला या संस्थेचे अध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे हे महापालिकेकडून तो ताबा स्वीकारतील आणि त्यानिमित्तानं तिथे गणेशपूजन ठेवण्यात आलेलं आहे. नाशिकमध्ये पळसे शिवारातील गायधनी यांच्या उसाच्या शेतात बिबटे आढळले. 5 बिबट्याचे बछडे आढळलेले आहेत आणि याच परिसरात या बिबट्यांची आईही असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळेच वनविभागानं तिथं सापळा लावलेला आहे, पण एकत्र 5 बछडे आढळल्यानं शेतमजूर शेतात काम करायला घाबरत. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचं आणखी एक वेगळं रूप लोकांना बघायला मिळालं. कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराकरता महादेव जानकर आले होते. पदयात्रा झाल्यानंतर विरोबा मंदिरामध्ये ते दर्शनाला गेले. त्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी जानकर आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्या गळ्यात ढोल अडकवला. मग काय, जानकर ढोल वाजवता वाजवता चक्क त्या तालावर नाचूही लागले. जानकरांचं हे रूप मलकापूरकरांसाठी मात्र नवं होतं. मंत्री महोदयांचा हा पवित्रा बघून कार्यकर्त्यांनीही मग नाचायला सुरुवात केली.